की कशा प्रकारे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर विरोधकांच्या बाबतीत सुरू आहे, त्याच्यावर महाराष्ट्रातून माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेबांच्या सह्या आहेत, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा ही मनमानी पद्धतीने कारवाया सुरू झाल्या. पण काही झालं तर आम्ही कोणीही गुडघे टेकणार नाही, स्पष्ट आहे. जनता आमच्या बरोबर आहे, जनतेलाही सर्व कळत आहे. आणि भविष्यामध्ये सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही हे लक्षात घ्या. सत्ता येते, सत्ता जाते, आणि 2024 हे तुम्हाला चित्र दिसेल. काय तुमचं काय मी त्याच्यावरती बोललो आता, त्याच्यावरती फार महत्व द्यायची गरज नाही. हे लफंगे आहेत सगळे, आणि 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून रस्त्यावर मारेल. अनेक देशामध्ये जगामध्ये अशा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या लोकांना लिबिया असेल, इराक असेल, इराण असेल, हे अशा प्रकारचे लोक होते, त्यांना लोकांनी रस्त्यावर पकडून मार धरून मारलेलं आहे. अशा प्रकारच्या हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना मी स्वतः काल ठाण्यामध्ये होतो, एका शिवजयंतीसाठी गेलो होतो, आणि मी जे चित्र ठाण्यातलं पाहिलं ते माननीय उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना ठाण्यामध्ये रुजवली, वाढवली, त्यानंतर ती फोफावली, त्या चित्रामध्ये मला कुठेही बदल दिसला नाही. त्याच्यामुळे कोणी म्हणत असेल की आम्हीच ठाण्याचे राजे, नाही, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. भले तुम्हाला इलेक्शन कमिशननं कागदावरती काही मजकूर खरडून दिला असेल, आदेश दिला असेल, म्हणून शिवसेना तुमची होत नाही. ठाण्यातली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे. जी घटना तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्यांच्या सभेत काय झालं आहे मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल. इचलकरंजीमध्ये एक खासदार, गद्दार खासदार, जनतेचा मार खाता खाता वाचले. जनतेनं त्यांची गाडी अडवली, त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांच्या अंगावर जनता गेली. म्हणजे मला तर वाटत होतं की जनता ह्याला आता मारते की काय रस्त्यात पकडून. हा संताप आणि चीड लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती मला उसळून येताना दिसते. शिवसेना सभा घेतली त्या ठिकाणी, आता शिंदेगड सुद्धा किंवा त्यांच्या शिंदे यांचा पक्ष सुद्धा सभा घेतली. त्यांचा कुठे पक्ष आहे, टोळी आहे, टोळी सभा घेत नाही, टोळी माणसं गोळा करून आणते. चला ईडी की कारवाई पे हिंदी में जानना चाहेंगे. जो सदानंद कदम पे जो कारवाई हुई है, पहले पूछताछ की गई, उसके बाद अरेस्ट किया गया, पूरी कारवाई कैसे? ये कारवाई क्या है? ये तो बदले की भावना से की हुई कार्रवाई है. सदानंद कदम शिवसेना परिवार के सदस्य है. उद्धव ठाकरे जी की बहुत बड़ी रैली कोकण में हो गई, खेड़ में. वो रैली यशस्वी करने के लिए सदानंद कदम का बड़ा योगदान था, और ये होने के बाद दूसरे दिन तुरंत ईडी वहाँ पहुँचती है और सदानंद कदम को अरेस्ट कर लेती है. वो व्यक्ति बीमार है, उनको ऑपरेशन हुआ है, फिर भी उनको अरेस्ट कर कर लेके गई. मैं बार बार कुछ मुद्दे सामने लाया हूँ. ये किरीट सोमया ने जो विक्रांत घोटाला किया है, विक्रांत के नाम पर जो पैसा जमा किया लाखों करोड़ों, उस बारे में तो उनको क्लीन चिट देती है यहाँ की पुलिस, उनकी जांच भी बंद कर दी. ईडी के लिए फिट केस है विक्रांत घोटाला, लेकिन वहाँ ईडी नहीं जा रही. ईडी कहाँ जा रहे? जो अपने विरोधी है भारतीय जनता पार्टी के, बस उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ईडी तुरंत उसको छोड़ा जाता है ऊपर से. महाराष्ट्र से दो नेताओं ने, शरद पवार साहब और उद्धव ठाकरे, प्रधानमंत्री को जो लेटर लिखा गया है उसमें से महाराष्ट्र के दो नेता है. किस प्रकार से ये कार्रवाई चल रही है ईडी और सीबीआई, उसमें मैं देख रहा हूँ तेजस्वी यादव जी का भी उसमें सिग्नेचर है. दो दिन से लालू यादव और उनके परिवार के ऊपर इस प्रकार से रेड चल रही है. और बहुत ही वेदनादायक बात यह है कि लालू यादव जी बीमार है, बीमार चल रहे हैं. लालू यादव के छोटे पोते, उनकी गर्भवती बहू, 16-16 घंटे उनको भी बिठाया गया है. ये कौन सा कानून है, ये कौन सा न्याय है?
ये अमानुषता है, निर्घृणता है, लेकिन सरकार आपातकाल नहीं तानाशाही से भी ऊपर जाकर काम कर रही है। लेकिन मैं इतना ही कहूंगा, सत्ता आती है सत्ता चली जाती है, ये सबका हिसाब होगा। चलिए, तर संजय राउतांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। खेडमधली उद्धव ठाकरेंची सभा ही यशस्वी करणाऱ्यांमध्ये सदानंद कदम हे सुद्धा सहभागी होते आणि त्याच्यामुळे